मंडळी नमस्कार. मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे यांच्याबाबत बोलण्यासाठी मी आलो आहे. डिस्क्लेमर पहिल्यांदाच आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा विरोध नाही. नंबर दोन, कोणत्याही जातीच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा विरोध नाही. नंबर तीन, मनोज जरांगे या व्यक्तिमत्वाला देखील आमचा विरोध नाही. उलट जमलंच तर समर्थन देऊ. तरीही मनोज जरांगे यांना या समर्थनासाठीच्या काही सूचना, काही सल्ले न मागता द्यावे वाटतात म्हणून व्हिडिओ करतो, बाकी काही हेतू नाही. म्हणजे आधी स्पष्टीकरण दिलेलं बरं असतं. आता डिस्क्लेमर व्हिडिओ कमी आणि डिस्क्लेमर जास्त करायची वेळ आली आहे अशी स्थिती या राज्याच्या राजकारणाने आणलेली आहे. मुळात मनोज जरांगे यांचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा या नावाने ओळखला जातो. म्हणजे जरांगेंचे समर्थक या लढ्याला राजकीय लढा म्हणत नाहीत, ते गरजवंत मराठ्यांचा लढा असं म्हणतात. आणि मला वाटतं हा गरजवंत मराठ्यांचा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणूनच ओळखला जावा, त्याला राजकीय लढा असं नाव मिळू नये. मनोज जरांगे यांना संधी आहे हे मी याच कारणामुळे सांगतोय. आजच्या घडीला जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झालेले लोक जे आत्ताच्या स्थितीला असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी, धनुष्यबाण चिन्ह असलेली शिवसेना जी एकनाथ शिंदे यांची आहे, आणि घड्याळ चिन्ह असलेली राष्ट्रवादी जी अजित पवार यांची आहे, यांच्या विरोधात आहे. उलट पक्षी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव सेना यांच्या सोबत आहे, यांच्या बाजूनी चांगलं मत या लोकांचं आहे असं चित्र दिसतंय. अशी भूमिका आहे की नाही हे जरांगेंनी स्पष्ट करावं, असं चित्र दिसतंय. म्हणूनच पाडल्याच्या, मागं टाकल्याच्या बातम्या, फेसबुक पोस्ट, ट्विटर पोस्ट जास्त दिसत आहे. एकूणच काय तर जरांगे यांच्या लढ्याला आत्ताच्या घडीला त्यांच्या विरोधकांच्याकडून अथवा अन्य लढावाल्यांच्याकडून एक राजकीय लढाई, राजकीय युद्ध असं त्याचं स्वरूप दिलं जात आहे. जरांगे शरद पवारांच्या अनुकूल बोलतात. काही लोकांचे तर आरोप आहेत की जरांगे शरद पवारांच्याकडूनच पोषित आहेत, त्यांच्या बळावरच ते काम करतायत, शरद पवारांच्या इशाऱ्यावरच ते काम करतायत, अशा स्वरूपाचे आरोप होत आले आहेत. मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी घेतलेले राजकीय समर्थन अथवा विरोधाचे निर्णय हे फार महत्त्वाचे होते. मग बीडमध्ये पंकजा मुंडेंना विरोध, जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना विरोध मराठा असूनही, परभणीमध्ये जानकरांना विरोध ओबीसी असल्यामुळे, अर्थात औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये, औरंगाबाद अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे म्हणून औरंगाबाद म्हणतो, संभाजीनगरमध्ये भुमरेंना समर्थन देण्याचा घेतलेला स्थानिक पातळीवरची भूमिका, कारण भुमरे, त्यांचे जावाई, हॉस्पिटल, मदत हे सगळं त्यात आलं. आत्तासुद्धा म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा कोण फुटलं रे कोण फुटलं या चर्चेमध्ये जालन्याच्या कैलास गोरंट्यालच्या नावाची चर्चा होते, बीडमध्ये संदीप क्षीरसागरच्या नावाची चर्चा होते, हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातव यांना विरोध होतो. म्हणजे एकूणच नॉन मराठा नेत्यांवरती तुटून पडायचं असा निर्णय, असा निर्णय म्हणत नाही मी, अशी भूमिका जरांगेंच्या आंदोलनातून निघावी यासाठीचे प्रयत्न होते. आणि ज्यावेळी आपला लढा एका राजकीय गटाच्या विरोधात आणि एका राजकीय गटाच्या समर्थनात जायला लागतो तेव्हा तुमची भूमिका राजकीय आहे हे स्पष्ट व्हायला लागतं. जरांगे आज मनमोकळेपणाने सांगतायत की माझं राजकारण हा पिंड नाही, मला राजकारणात यायचं नाही, मला आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री असलं काहीही व्हायचं नाही.
हे जरांगे व्यासपीठावरून जरी सांगत असले तरी व्यासपीठाच्या खालची कुजबूज मात्र तशीच दिसते. गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना यामधील प्रस्थापित नसलेल्या मराठ्यांना सुद्धा विरोध होऊ लागला आहे. मी तुम्हाला रावसाहेब दानवेंचा पराभव, संभाजी पाटलांच्या विरोधात घेत असलेल्या भूमिका, मग अभिमन्यू पवारांना जरांगेंची येऊन घ्यावी लागलेली भेट, लातूर, जालना, बीडमध्ये प्रकाश साळुंकेंच्या घरावर झालेला हल्ला, म्हणजे मी क्षीरसागरांच्या घरावरचा हल्ला, राऊतांच्या घरावरचा हल्ला याविषयी बोलत नाही आहे. परत मुळीकच्या घरावर झालेला हल्ला, ऑफिसवर झालेला हल्ला, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या घरावर झालेला हल्ला, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा भाजप सेनेशी जोडलेल्या लोकांच्या घरावर हल्ले, त्यांच्यावर आक्रमण, हा प्रकार सुद्धा होऊ लागलाय. म्हणजे भाजप आणि सेनेमधल्या मराठा नेत्यांना विरोध हा सुद्धा या गरजवंत मराठ्यांच्या लढाईचा, चळवळीचा एक भाग बनला आहे. अशा वेळी जरांगेंनी या राजकीय पक्षपाताच्या वातावरणातून बाहेर पडायचा प्रयत्न केला नाही तर या चळवळीचा राजकीय घात होण्याची शक्यता आहे. बरं, याला बळ कुठे मिळतं? जरांगेंनी शरद पवारांच्या विषयात केलेली वक्तव्य ऐकून घ्या. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमच्या बरोबर? शरद पवारांच्या विषयी ते काय बोलले ते कळलं. नंबर दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही या विषयावर आपलं मत व्यक्त करत नाही. सभागृहात हंगामा झाला, जरांगेंनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेऊन त्यांनी करावं असं बोललं नाही, फक्त महाविकास आघाडी म्हणले, तेही ऐकून घ्या. विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठकीला, बैठक होती मराठा आरक्षणाची, यांना काय रोग आला तर जायला नाही, ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली, विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली, विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली, द्या ओबीसीतून. म्हणून तुम्ही लपन कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? ऐकलं, दोन भूमिका दाखवल्या. तिसरी भूमिका, जरांगेंनी लोकसभेत ओबीसी आरक्षणाचा फटका बोर, आरक्षणाला फटका बसू नये अशी मागणी कोलेनी केल्यानंतर मागच्या बाजूला बाकं वाजविणारे बजरंग सोनवणे यांना समर्थन दिलं होतं मराठा म्हणून पंकजा मुंडेंना विरोध केला होता, पण त्या बजरंग सोनवणेंच्या चुकीला माफी द्यावी लागते असं सांगून टाकलं. नाही नाही, शेवटी काय असतं, मराठ्यांचे मतं घेऊस्तर गोड बोलायचं पुण्यात. एकदा मराठ्यांचे मतं घेतले की झाली जात जागी. शेवटी जात महत्वाची आहे ना, त्यांना आमच्या मराठ्यांना तर हे कळालं नाही ना कधी, जातीचेच लोक मोठे करा, गोरगरीब मोठे करा, हे मराठ्यांनी जाणून घेतलं नाही. आता मराठ्यांचे डोळे उघडले, ठीक आहे, पाच वर्ष जातील मना निघून. एखादी चूक होत असती, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होती, असं काहीच नाही. चुका माफ करायला लागतात, त्या पोटात घ्यायला लागतात, सोडून द्यायला लागतं. हेही तुम्ही बघितलेलं आहे. मग जरांगेंच्या या भूमिका त्या राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत, शरद पवारांच्या जवळचे आहेत हे सांगणाऱ्या दिसतायत, किमान पक्षी तसं दाखवलं तरी जात आहे. अशा वेळी जरांगेंच्याकडे एक मोठी संधी आहे यातून बाहेर पडण्याची. मी याआधी म्हटलंय, जरांगेंनी राजकीय भूमिका घ्याव्यात, महाराष्ट्राची निवडणूक लढवावी. सामान्यातला सामान्य एक व्यक्ती ज्याने हॉटेलवर काम केलंय, पोरांच्या रूमवर राहिलाय, असा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला तर गरजवंतांचा लढा यशस्वी होईल, तर लढा यशस्वी होईल. आणि जरांगेंच्या मागे आज उभं असलेलं समर्थन तसंच उभं राहिलं तर जरांगेंना मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही.
त्यामुळे याला गाड त्याला गाड अशी भूमिका घेण्यापेक्षा, याला पाड त्याला पाड अशी भूमिका घेण्यापेक्षा, स्वतःच उभं राहण्याची भूमिका जरांगे घेतील तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालत नाही आहेत हे सिद्ध होऊ शकेल. आणि ही संधी जरांगेंच्याकडं आहे. म्हणून जरांगे लढा, चांगले लढा, हा लढा अधिक सशक्त करा, एवढीच विनंती. नमस्कार.